छोटेखानी विदर्भाचा मी दौरा नाही म्हणत तर विदर्भाच्या माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम ठेवला होता। त्यातच गेले काही महिन्यांपासून पोहरा देवीचं दर्शन घेण्याचं माझ्या मनामध्ये होतं, पण एकूणच त्याच्या आधी चाललेल्या सभा वगैरे वगैरे याच्यामध्ये ते काय जुळत नव्हतं। म्हणून मी म्हटलं की नाही, आता आपण ठरवलं तर पोहरा देवीचं दर्शन घ्यायचंच, आशीर्वाद घ्यायचे। दर्शनाच्या निमित्तानं तिथे गेल्यानंतर तिथे सुद्धा एक छोटेखानी सभा झाली। अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। मेळावे तर झालेच, परंतु नागपूर, दिग्रस आणि अमरावती हा जो काही माझा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये आपणही पाहिलेला आहात की अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये लोकांच्या लोक थवेच्या थवे हे थांबले होते, माझ्या स्वागतासाठी थांबले होते। उत्साह दांडगा आहे, मनामध्ये एक उद्वेग आहे, संताप आहे, राग आहे, आणि एकूणच आपल्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो काही थर स्तर खालावलेला आहे, जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे, याच्याबद्दल लोकांच्या मनात तीव्र असंतोष आहे, आणि तो ठाई ठाई प्रत्येक पावली ते व्यक्त करत होते। आणि मला ते सांगत होते की साहेब काळजी करू नका, हे आम्हाला पसंत नाही आहे, आम्ही वाट बघतो आहोत, निवडणुकांची वाट बघतो आहोत। आणि म्हणून मी तर आता महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे। पावसाळ्यामध्ये जाहीर सभांचं आयोजन मी कुठेही केलेलं नाही, पण जिथे जिथे लोक माझं स्वागत करतील तिथे मी तर थांबतोच आहे, त्यांच्याशी बोलतो आहे, आणि कार्यकर्त्यांना मी खास करून भेटतोय। आता ही कार्यकर्त्यांची भेट, जसं मुंबईमध्ये आम्ही शाखा प्रमुख, माझे गटप्रमुख यांच्याशी बोलताना, गटप्रमुखांची बैठक म्हटलं तर ती एक मोठी सभाच होते, 30-40 हजार गटप्रमुख महिला पुरुष आणि युवा सेनेचे तिकडे येतात आणि ती एक सभाच होते। तर साहजिकच आहे, जिथे जिथे मी जातोय, शहरांमध्ये जातोय, मतदारसंघात जातोय, तिथे सुद्धा या छोटेखानी एक सभाच होत आहे। तर काल सुद्धा मी बघितलं की अजूनही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना कुठेही सरकार लक्ष देताना दिसत नाहीये। सरकार तिकडे तर दारोदारी जाते पण दारातनं परत येते, घरामध्ये सुख शांती समाधान कशी नांदेल हे ते काही बघत नाहीये। नुसतं एक कार्यक्रम करायचं म्हणून जाते की सरकार आपल्या दारी, हे नुसतं दारी जाऊन उपयोग नाहीये, त्यांच्या घरी काय आहे, घरामध्ये आहे का, सगळ्या योजना पोहोचल्यात का, पोहोचतायत का, लाभ मिळतोय का, तर या योजनांचा सुद्धा पाठपुरावा करण्याचा एक कार्यक्रम मी माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। म्हणून त्यांना मी एक तो कार्यक्रमच ठेवून दिलेला आहे, ठरवून दिलाय, होऊन जाऊ दे चर्चा की ज्या ज्या योजना आहेत, सरकार जे काही तुमच्या दारी आले, त्या दारात आलेल्या सरकारकडनं तुम्हाला घरात काही मदत होते का नुसत्या कागदावरतीच घोषणा आहेत। आणि आता पाऊस अजूनही म्हणावं तसा पडलेला नाहीये विदर्भामध्ये, तर आता 2-3 दिवसात पाऊस नाही आला तर काय होईल परिस्थिती काय सांगता येत नाही। तर मग ह्या सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे, ते सुद्धा त्या सरकारला आता विचारण्याची वेळ आलेली आहे। तर आपल्या माध्यमातून मी हे माझ्या तमाम कार्यकर्त्यांशी सांगत आहे, बोलत आहे, आणि नागरिकांना सुद्धा सांगतोय की आपणही आता विचार करा की या योजनांचा लाभ आपल्याला खरंच मिळतोय का। तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर एकूणच राजकारण आणि राजकारण याच्यामध्येच व्यस्त असलेले सगळे पक्ष याचा आता उभक जनतेला आलेला आहे। आणि राजकारणामध्ये तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच होणार, हा जो एक नवीन पायंडा पडलेला आहे, हा पायंडा केवळ आमच्या पक्षालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला घातक ठरणार आहे। लोक जनतेचा जर का लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनता ही रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही आणि ती वेळ येऊ नये। म्हणून मी सगळ्यांनाच सांगतोय की आपण सगळे मिळून एक राजकारणाचं सुसंस्कृतपणा आहे तो घालू नये। पण त्याचं एवढं लागण्यासारखं काय, ज्यांना हा माझा शब्द लागला असेल त्यांना मला विचारायचे, तुम्ही दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना एखादा माणूस भ्रष्ट आहे हा त्याच्यावरती कलंक नेल्यावर तुम्ही, एखादा माणूस भ्रष्ट आहे, तू भ्रष्ट आहेस, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही नाही का लावत। मग आता माझं असं म्हणणं आहे की मी भाषणातनं बोललेलं आहे की हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावरती येऊन आक्रोश केला होता की अशा वारंवार धाडी टाकण्यापेक्षा एकदा काय ते गोळ्या घालून आम्हाला ठार मारा। मग आता तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी, म्हणजे मला बरं वाटलं की आम्हाला जे बोलत होते की बाळासाहेबांना अटक करण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, मला आज कळलं की अरे यानं सुद्धा मांडी आहे, त्यांना सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं, आणि ते सुद्धा ते लागतायत।
त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडी ते लावतात. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर तो माणूस भ्रष्ट आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता म्हणजे असं काय आहे की तो नेमका भ्रष्ट आहे का देव आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व? तर तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करता आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देतात, तर त्या कुटुंबानी समाजात वावरायचं कसं? एकदा तुम्ही त्यांच्या घरावरती धाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता, तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं, पण त्याच वेळेला मी सांगतो की मला एवढं बरं वाटलं की थोडं तरी मन तुमचं जागा आहे, तर त्या मनाच्या लेखी म्हणजे जनाचं नाही तर मनाचं ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना त्याचं भान ठेवा.